ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। खाजगी चारचाकी वाहन आहे, त्यामध्ये ड्रायव्हर अधिक दोन व्यक्ती। काही काही गाड्यांमध्ये 9 सीटरची कॅपॅसिटी असते, 7 सीटरची कॅपॅसिटी असते, त्यामध्ये 50% क्षमता। या क्षमतेने खाजगी वाहनांना परवानगी देण्यात आलेली आहे। आता जे काही ऑब्झर्वेशन आहे, त्यामध्ये रिक्षा ड्रायव्हर जे आहे, रिक्षा तर ऑन रोड आहे, पण रिक्षा ड्रायव्हर्सकडे रॅपिड अँटीजेन टेस्ट किंवा आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह असलेलं सर्टिफिकेट किंवा त्यांचं वॅक्सिनेशनचा प्रोग्राम कम्प्लीट झालेलं आहे हे सर्टिफिकेट त्यांच्याकडे नाही आहे, त्यांना अजून एक पर्याय देण्यात आला होता। जर तुमची रॅपिड अँटीजेन टेस्टचा रिपोर्ट नसेल, वेटिंग असेल, आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट वेटिंग असेल, तर तुम्ही एक प्लॅस्टिकची शीटमध्ये घालायची आहे, पॅसेंजर आणि ड्रायव्हरच्या मध्ये एक प्लॅस्टिकचं कंपार्टमेंट असलं पाहिजे, तर ते सुद्धा बऱ्याच जणांनी केलेलं दिसत नाही आहे। आणि जवळपास 4 तारखेपासून ह्या गोष्टी आपण सांगतोय, अनाऊन्स करतोय, पेपरमधून येत आहे, सोशल मीडियामधून येत आहे, तरी देखील म्हणजे या साध्या साध्या गोष्टींचं पालन होत नाही आहे। एक प्लास्टिकची शीटमध्ये टाकायला 50 ते 100 रुपयाचा खर्च येतो, त्याच्यासाठी 500 रुपयाचा फाईन मारायची गरज नाही आहे। तर हे थोडंसं रिक्षाचालक जे आहे, मान्य आहे त्यांच्या नेहमीच्या व्यवसायावर बरेच निर्बंध येत आहे, पण पर्याय नाही आहे या ठिकाणी। शासनाने त्यांना एक एक्झेम्पशन दिलेलं आहे की तुम्ही प्लास्टिकचं शीटमध्ये लावा आणि मग तुम्ही व्यवसाय करू शकता, तेही करणार नसतील मग आम्हाला फाईन करण्याशिवाय काही पर्याय नाही आहे। आणि